धुळे शहरातील नवे सिव्हिल हॉस्पिटल हिरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आज भेटी दिली असतात। अतिशय सर्वत्र या ठिकाणी आज स्वच्छता दिसून आलेली आहे। मशिनरी या ठिकाणच्या बंद झालेल्या आहे। औषधाचा तुटवडा आहे। या परिस्थितीला या ठिकाणचं प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे। आमची मागणी आहे की या ठिकाणच्या पेशंटला जसतील रुग्णांना औषधी वेळेवर मिळत नाही, उपचार व्यवस्थित नाही, मशिनरी या ठिकाणच्या बंद आहे। या संदर्भामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केले। आमची मागणी आहे की राज्याच्या जे काही आरोग्य मंत्री आहे, वैद्यकीय मंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। या ठिकाणच्या सर्व जे काही रुग्ण आहे यांना वेळेवर सर्व औषधे मिळायला पाहिजे। बंद पडलेल्या ज्या मशिनरी आहेत त्या दुरुस्त केल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी करतोय। 8 दिवसाच्या आत या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वच्छता झाली नाही, औषधी सर्व रुग्णांना मिळाल्या नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकही डॉक्टरला आणि अधिकाऱ्याला या ठिकाणी काम करू देणार नाही असा इशारा या निमित्ताने देतोय। आपण स्थानिक आहात, डॉक्टर साहेब स्थानिक आहेत काही वर्षापासून, शेवटी आपली जबाबदारी वाढते। परकार राहिल्यानंतर 2-3 वर्ष काम करणार आहे, निघून जाणार, बरोबर। तर स्थानिकाचा विषय असा असतो की आपल्याला शेवटी जगायचं आणि राहायचं पण इथंच आहे।